माझ्या समोर आत्ता एक खूप भन्नाट प्रकार दिसतो आहे ते म्हणजे अनेक साप एकत्र आलेले आहेत या सापाचं नाव आहे नानेटी आणि इंग्लिश नावे बफ स्टाईप्ड किल बॅक नमस्कार मी आत्ता एका शेतामध्ये आहे आमच्याच गावातला एक मुलगा जनूल योगेश्वर मडावी याला शेतामध्ये हा एक मोठा पुंजका दिसला सापांचा आणि हे सर्व साप एकत्र आलेले आहेत साधारणपणे सात ते आठ साप एकत्र आलेले आहेत आणि या सापाचं नाव आहे नानेटी आणि इकडच्या भागामध्ये म्हणजे विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये याला म्हणतात वाशा आणि बफ स्टाईप्ड किल बॅक असं याचं नाव आहे हा बिनविषारी साप आहे याच्यामध्ये मादी ही एक प्रकारचं हॉर्मोन्स तिच्या शरीरातून सोडते आणि मग त्या हार्मोन्सच्या गंधावर वासावरती हे सगळे मेल्स जे असतात ते एकत्र येतात तर असा जो बॉल तयार होतो चेंडू सगळे नूडल्स एकत्र केल्यासारखं दिसतं ते तर त्याला इंग्लिशमध्ये मेटिंग बॉल असं नाव आहे आणि हा जो बिन साप आहे हा बिनविषारी साप आहे आणि याच्यात या सापाचं वैशिष्ट्य म्हणजे हा छोटे छोटे बेडूक किंवा भेक वगैरे असे तो खातो शेतामध्ये पण दिसतो घराच्या आसपास पण येतो घराच्या अंगणामध्ये जरी हा साप आला तरी गावातले लोक को, लोक कोणी त्याला मारत नाहीत गावातले लोक त्याला संरक्षण देतात त्याला कधीही शिकार करत नाहीत त्याची त्याला मारत नाहीत तर असा हा साप आहे हा संध्याकाळी रात्री दिवसादेखील मी ॲक्टिव्ह आहे असं पाहिलेलं आहे आणि आत्ता हा जो मेटिंग बॉल आहे या मेटिंग बॉलमध्ये जरी सातच साप असले तरी परिसरामध्ये काही साप आहेत असं लक्षात आलेलं आहेत आणि ही सगळी पिठझरी गावातली मुलं आहेत आणि ती इथे थांबलेली आहेत था, बांधावरती किंवा धुळ्यावरती आणि ती अजिबात साप मारणार नाही आहेत त्यामुळे मी या सर्व मुलांना एक जोरदार पार्टी देणार आहे पार्टी पाहिजे की नाही सगळ्यांना oh! आता ह्या सगळ्या सापांनी डोकीवरती केली के किती सुंदर दिसते बघा आता डोकी डोकीवरती केली आहेत सापांनी आणि ते आता तयारीत आहे तिकडून तिकडे जाण्याच्या असं सांगितलं जातं की या पुंचक्यामधली मादी जर का चुकून आपल्याला कळलं की कोणती मादी आहे आणि ती मादी जर का आपण वेगळी केली तरीसुद्धा तिथे नर परत येतात इतके ते असे बेभान झालेले असतात म्हणजे कामातूर असा हा शब्द वापरता येईल असे हे नर असतात आणि ते एकाच ठिकाणी एकत्र येतात आता हा सगळा प्रकार बराच वेळ चालणार आहे तो किती वेळ चालेल ते माहिती नाही रात्र झाल्यानंतर ते इकडे तिकडे जातात का ते माहिती नाही आहे पण आता ते सगळे माना वर करून अंदाज घेत आहेत की हे काय चाललंय बघा आणखीन जवळ नेतो मी कॅमेरा माना वर करतायत हे साप किती सुंदर दिसत आहेत बघा त्यांच्या अंगावरचे जे पट्टे आहेत दोन साईडला दोन पिवळट पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात शरीराच्या मोठे टपोरे डोळे आहेत आणि वरच्या ओटावरनं कालच्या ओटावरती गेलेल्या रेषा देखील इथे स्पष्ट दिसत आहेत तर असा हा एक अतिशय वेगळा असा आविष्कार या पिठेझरी गावामध्ये आता बघायला मिळतो आहे पिठेझरी गाव हे साकुल साकोली तालुक्यात आहे पिठेझरी गाव हे साकोली तालुक्यात आहे आणि याचा जिल्हा आहे भंडारा आज दिवसभर आमच्या गावामध्ये पाऊस झाला नाही पण उकडत खूप होतं आणि आभाळ आलेलं होतं त्यामुळे जर का तुम्ही इकडे बघितलं तर हे असे ढग आलेले आहेत आभाळ आलेलं आहे हा पिठेझरी गावाचं दृश्य इथे मागे एक टॉवर दिसतोय आणि क्युम्युलस किंवा पुंजमेघ नावाचे ढग आहेत आकाशामध्ये त्यांना फेअर वेदर इंडिकेटर्स म्हणतात ते कॉलिफ्लॉवरसारखे दिसतात परंतु इकडच्या बाजूला बघितलं तर जरा काळे काळे ढग एकत्र आलेले आहेत तर असा हा सगळा खूप वेगळा असा निसर्गाचा आविष्कार अशा वातावरणामध्ये इथे बघायला मिळतोय तर दर्शकांनी त्याचा आनंद घ्यावा परत एकदा सांगतो या सापाचं नाव आहे नाणे टी इकडे म्हणतात वाशा मारत नाहीत अजिबात बफ स्टाईप्ड कील बॅक असं त्याचं नाव आहे दुसरा एक किल बॅक इथे दिसतो त्याला चेकर्ड कील बॅक असं म्हणतात किंवा त्याला विरुळा म्हणतात त्याला इकडे धोंड्या या नावाने ओळखलं जातं तर असे हे सुंदर साप एकाच ठिकाणी इथे बसलेले आहेत आणि काही गावकरी देखील आता बघतायत इकडे मागच्या बाजूला चंदनजी आलेले आहेत आणि हे आमचे त्यांना टकलू भाऊ म्हणतात ते पण इथे आलेले आहेत आणि ते सगळेजणं या दृश्याचा आनंद घेत आहेत